नमस्कार, मी वंदना, वंदनाज किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। मी आज तुम्हाला उकडलेल्या अंड्याची भजी ची रेसिपी दाखवणार आहे। तर त्यासाठी लागणार आपण साहित्य पाहू। ही दोन अंडी मी उकडून घेतलेली आहे। अर्धी वाटी बेसन आहे, 2 चमचे तांदळाचं पीठ आहे। आपण सोडा वगैरे काही वापरणार नाहीये, त्यासाठी आपण तांदळाचं पीठ वापरणार आहे। थोडी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे, 1/2 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट आहे आणि 1/2 चमचा धना पावडर आहे आणि थोडी चिमूटभर अशी मिरी पावडर घेणार आहे आणि चवीपुरतं मीठ। तळण्यासाठी तेल घेतलेलं आहे आणि मिश्रणासाठी आपल्याला पाणी लागणार आहे। तर चला आपण आता कृती पाहू। मी आता तुम्हाला हे अंडं कसं चिरून घ्यायचं ते दाखवते। याचे स्लाइस असे करून घेऊ आपण। अशा पद्धतीने मी दोन्ही अंड्याचे करून घेते। सर्वप्रथम आपण मिरी पुडे ह्याच्यावरती अशी भरभरून घेऊ चवीसाठी। त्यानंतर हे बेसन, हळद, लाल तिखट, धना पावडर, चवीपुरतं मीठ आणि कोथिंबीर, हे सर्व मिश्रण आपण एकत्र करून घेऊ। जसं भजीचं मिश्रण असतं पिठाचं, त्याचप्रमाणे आपल्याला हे भिजवायचं आहे। थोडं थोडं पाणी टाकून आपण आणि हो तांदळाचं पीठ, सोन्याच्या ऐवजी आपण तांदळाचं पीठ वापरणार आहे, त्यांनी भजी अशी खुसखुशीत होईल। जास्त पातळ पीठ आपल्याला भिजवायचं नाहीये। तर हे मिश्रण आपलं तयार आहे। मी गॅस चालू करून तेल तापून घेतलेले आहे। तर आता ह्या मिश्रणामध्ये आपल्याला ह्या उकडलेल्या अंड्याच्या खापा अशा बुडून घ्यायच्या। ह्याप्रमाणे त्याला बेसन लागायला हवं सगळीकडनं। आपण जरा तेल तापलं का बघून घेऊया। तेल आपलं तापलेलं आहे, तर याप्रमाणे आपण स्लो गॅसवरच आपल्याला हे करायचे आहे। थोड्या वेळाने अशा सोनेरी कलरवर कलर होईपर्यंत म्हणजे आपल्याला तळून घ्यायचे। मिडियम ठेवले गॅस मी। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पण त्याच्या खापा करू शकता, म्हणजे जसं पाहिजे तसं तुम्ही उभे पण चिरू शकता। मी गोल चिरलेले आहेत। काहीतरी अंड्याची वेगळी रेसिपी म्हणून मी तुम्हाला दाखवते,
घरातल्या घरात आपल्याकडे वस्तू आहे जे साहित्य त्यापासून आपण केले। त्याचप्रमाणे आपण बाकीच्या पण तळून घेणार आहोत। या मी आता अशा सगळ्या तळून घेतलेल्या आहेत। तर ही आहे आपली उकडलेली अंड्याची भजी तयार। घरातल्या घरात वस्तूंपासून बनवलेली आपण ही रेसिपी आहे। तर तुम्हाला माझी जर रेसिपी आवडली असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा।